पहिल्या धड्यात काय बघितलं, इतिहास म्हणजे काय, त्याला शास्त्र का म्हणतात, बरोबर आहे. आता याच्या पुढे तुम्हाला जेव्हा इतिहास शिकायचा आहे तेव्हा इतिहासाचा सगळ्यात बेसिक पाया म्हणजे काल संकल्पना. कारण आपण बघितलं की इतिहास हा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या गोष्टींशी निगडीत असतो. म्हणजे इतिहास हा लिंक असतो, तिन्ही गोष्टी ज्या आहेत, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ, ह्या इतिहासाशी जोडल्या गेलेल्या आहेत. मग जर भूतकाळ पण आहे, वर्तमानकाळ पण आहे, भविष्यकाळ पण आहे, याचा अर्थ त्याच्यात काय आहे, काळ आहे. आणि ही काल संकल्पना समजून घेणं खूप आवश्यक आहे. मग काल संकल्पना काय आहे, त्या काळाची विभागणी कशी केली जाते आणि कालरेषा म्हणजे काय, हे आपण या धड्यामध्ये बघणार आहे. आता जेव्हा आपण काळ म्हणतो, काळ, या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ, हे तीन काळ आले. काळ जो आहे ना, हा अखंड आहे, न तुटणारा, ना त्याला शेवट आहे ना त्याला सुरुवात आहे. म्हणजे जर शेवटाकडे तुम्ही जात गेलात तर तुम्ही भूतकाळात जाल, याच्या मागे सुरुवातीला, आणि याच्या जर पुढे जायचं आहे तुम्हाला तर तुम्ही भविष्यकाळात जाणार. याचा अर्थ ही एक रेषा आहे आणि रेषा कशी असते, अखंड असते, तिला सुरुवात पण नसते, तिला शेवट पण नसतो. तसाच हा जो काळ आहे, याला पण सुरुवात नाही आहे, याला पण शेवट नाही आहे. तो कधी सुरू झाला आहे आपल्याला माहीत नाही, तो कधी संपणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. म्हणून काळ कसा आहे, अखंड आहे, इनफायनाईट, एवढं कळलं. आता हा जो काळ आहे, आपल्या सोयीसाठी आपण त्याचं काय करत असतो, विभाजन करत असतो. आपल्याला अभ्यासाला सोयीसाठी जावं, आपल्याला समजायला सोयीसाठी जावं, म्हणून या काळाची फक्त विभागणी आपण करू शकतो. तर ही विभागणी कशाच्या आधारावर केलेली असते, समजा सकाळ झाली, हो ना, उजेड समजा पडला, सूर्य उगवला, तर आपण काय म्हणतो, सकाळ झाली. सूर्य मावळला, आपण काय म्हणतो, रात्र झाली. सकाळनंतर दुपार होते, दुपारनंतर संध्याकाळ होते, संध्याकाळनंतर अंधार पडून रात्र होते. याचा अर्थ आपण दिवस म्हणजे जेव्हा उजेड असतो आणि जेव्हा उजेड नसतो तेव्हा रात्र असते, बरोबर आहे. याचा एक दिवस असं आपण मानतो, याच दिवसाला आपण वार असं म्हणतो. नीट समजून घ्या, सूर्य उगवला की सकाळ झाली, सूर्य मावळला की रात्र झाली, म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत आणि रात्रीपासून परत सकाळीपर्यंत एक दिवस झाला, त्याला आपण म्हटलं एक वार. मग त्या प्रत्येक वाराला जर आपण नाव दिलं तर सोमवारपासून रविवारपर्यंत किती दिवस झाले, 7 दिवस झाले, याचा झाला एक आठवडा. हे आपण काय करतोय, काळाची विभागणी करतोय आपल्या सोयीसाठी. दिवस रात्र त्याचा मिळून एक दिवस, त्याला म्हणतो आपण एक वार. असे 7 वार जर आपण एकत्र केले तर एक आठवडा झाला. जर 2 आठवडे घेतले आपण तर 15 वडा झाला, जवळपास 15 दिवस असं म्हणू आपण, 7 आणि 7 14 होतात, पण 15 दिवस म्हणू आपण. असे 2 15 वडे जर घेतले आपण तर झाला 1 महिना. काय झाला, 1 महिना. आणि असे जर जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत 12 महिने घेतले तर झालं 1 वर्ष. काय झालं, 1 वर्ष झालं. आता एक एक वर्ष जर पुढे 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 गेलं आणि 100 वर्ष झाली तर त्याला आपण म्हणतो 1 शतक झालं. काय झालं, 1 शतक. 1 शतक म्हणजे 100 वर्ष, 1 शतक म्हणजे 100 वर्ष. आणि असंच परत 1 पासून जर आपण 1000 पर्यंत गेलो तर 1 झालं सहस्त्रक. काय झालं, सहस्त्रक.
त्याच्यापुढे पण काळाची विभागणी आहे, पण ही एवढीच आपल्याला कामाची आहे. दिवस रात्र मिळून एक दिवस, एका दिवसाचा एक वार, सात वार पकडून एक आठवडा, असे दोन आठवडे घेतले की एक, चार आठवडे घेतले की एक महिना, म्हणजे दोन पंधरवडे, त्याच्यानंतर 12 महिन्यांचं एक वर्ष, आणि एकपासून 100 वर्ष झाली की त्याला म्हणतात एक शतक, आणि असे एकपासून 1000 आपण घेतलं तर झालं सहस्त्र. ही जी पद्धत आहे ना, हिला म्हणतात एकरेखिक पद्धत. पद्धत काय म्हणतात? काळाची एकरेखिक पद्धत. हे तेवढं समजायला तुम्हाला अवघड जाईल, पण एकदा जर नीट ऐकलं तुम्ही, नीट वाचलं, तर तुम्हाला ते समजायला सोपं होईल. याला म्हणतात काळ. आपण बघतोच काय आहे, आपण बघतोय काळाची विभागणी आणि काळरेषा. हे काळरेषा म्हणजे काय ते मी पुढे सांगणार आहे. आता काळाची विभागणी आपण आपल्या सोयीसाठी अशा प्रकारे केलेली आहे, आणि याला म्हणतात एकरेखिक पद्धत. काय म्हणतात? एकरेखिक पद्धत. आता पुढे जर आपण गेलो तर अजून एक पद्धत आहे, त्याला म्हणायचं इसवी सन. आता इसवी सन जो आहे ना, इसवी सन कशाला म्हणायचं? तुम्हाला कॅलेंडर माहिती आहे आपलं, है ना? ते कॅलेंडर जे असतं हे इसवी सनावर आधारित आहे. इसवी हा शब्द आहे ना मराठीत येशू ख्रिस्तासाठी वापरला जातो. येशू ख्रिस्त माहिती आहे ना तुम्हाला? येशू ख्रिस्त जे होते त्यांच्या नावावरून इसवी सनाची पद्धत पडलेली आहे. तर या येशू ख्रिस्तांवरून इसवी सणाच्या आधारावर जे आपण कॅलेंडर वापरतो त्याचे दोन विभाग आहेत, इसवी सन आणि इसवी सन पूर्व. आता इसवी सनला शॉर्टमध्ये कसं लिहितात? इसवी सनचा ई डॉट स डॉट, म्हणजे इसवी सन याला काय वाचायचं? इसवी सन. आणि इसवी सन पूर्व म्हणजे ई स आणि पू, इसवी सन पूर्व. याचा अर्थ येशू ख्रिस्तांच्या आधीचा जो काळ आहे त्याला आपण म्हणतो इसवी सन पूर्व, आणि येशू ख्रिस्तानंतरचा जो काळ आहे, येशूंपासून जो काळ आहे त्याला म्हणतात इसवी सन. तर आधी आपण इसवी सन म्हणजे काय बघू. इसवी सनामध्ये काय केलं जातं की याची सुरुवात समजा पहिल्या वर्षांनी झाली आणि शेवट 100 वर्षांनी झाली. मी आत्ता सांगितलं ना तुम्हाला एक शतक, एक शतक समजा आपण घेतलं तर ते लिहिताना कसं लिहितात? इसवी सन 1 to 100, एक ते 100. आणि समजा सहस्त्र लिहायचं असेल आपल्याला, 100,000 वर्षांचा कालावधी लिहायचा असेल तर त्याला कसं लिहितो आपण? इसवी सन 1 to 1000, एक ते 1000. ही कशाची पद्धत आहे? इसवी सन लिहिण्याची. आता इसवी सन पूर्व जो आहे ना हा थोडा उलटा लिहिला जातो. इसवी सन पूर्व म्हणजे येशूंच्या आधीचा काळ, त्याला लिहिताना कसं लिहितात? समजा आपल्याला सुरुवात जर 100 केली आपण, इसवी सन पूर्व लिहिताना काय लिहायचं? इसवी सन पूर्व 100 to 1. दोघांची पद्धत वेगळी आहे, इसवी सन लिहायची आणि इसवी सन पूर्व लिहायची. आणि समजा सहस्त्रक लिहायचं असेल तर आपण काय लिहितो? इसवी सन पूर्व 1000 to 1, म्हणजे याची सुरुवात जर 100 झाली असेल तर ती पहिल्या वर्षी संपली. याची सुरुवात जर 1000 झाली असेल, 1000 वर्षांनी, तर ते वर्ष कधी संपेल? पहिल्या वर्षी संपेल. बरोबर आहे? तर हे दोन प्रमुख भाग आहेत, इसवी सन आणि इसवी सन पूर्व. समजा याला जर आपण एका रेषेवर घेतलं, पुस्तकात तुम्हाला ती डायग्राम दिलेली आहे ती बघायची. समजा आपण एक रेषा घेतली, इथे समजा आपण लिहिलं इसवी सन. काय लिहिलं? इसवी सन. तर याच्या पुढचा जो भाग आहे इकडचा, माझ्या उजवीकडचा, हा इसवी सन, इसवी सनाचा भाग आहे. हा लिहिताना मग आपण सुरुवात कशाने करू? एकनी. मग ती कशावर जाईल? 100. मग ती कशावर जाईल? 500. मग 1000. मग 1500 आणि मग 2000, फॉर एक्झाम्पल. बरोबर आहे? आणि इकडचा जो भाग आहे हा आहे इसवी सन पूर्व. काय? इसवी सन पूर्व. इसवी सन पूर्व 1,
इसवी सन पूर्व 100, इसवी सन पूर्व 500, इसवी सन पूर्व 1000, 1500 आणि 2000 बघा पुस्तकात दिलेलं आहे तुमच्या इसवी सनाचा काळ आणि इसवी सन पूर्व काळ अशा दोन विभागणीमध्ये आपण त्याला करू शकतो ठीक आहे। तर आज जे शिकवलं आहे ते नीट वाचा। याच्या पुढचं जे आहे अजून काही पद्धती आहेत कालसंकल्पनेच्या आणि कालरेषेच्या त्या आपण पुढच्या पिरियडमध्ये बघणार आहोत।